तरह सामन मन तो मार्च पुरस्कार अपन देना आहोत ज्यादा जबरदस्त बैटिंग के लिए आउटफील्ड मध्य मात्र चांगल क्षेत्ररक्षण के लिए नाव है शुभम चंदे मैन ऑफ द मैच आणि या सर्वांना विनंती असेल की आपण राहुल चंद यांच्या फार्म हाऊस वरती नक्कीच जेवण करण्यासाठी जायचं आहे। तत्पर आपण देऊया पाहुण्यांच्या शुभास्ते आपण मॅन ऑफ द मॅच पुरस्कार शुभम चंद आपण यायचं आहे बक्षीस स्वीकारण्यासाठी आणि पाहुण्यांच्या शुभास्ते आपण या ठिकाणी पारितोषिक आपण देणार आहोत। सन्माननीय या ठिकाणी बबन चहरणे साहेब आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांना विनंती करतो जी सुंदर आकर्षक ट्रॉफी आहे ते आपण या ठिकाणी वितरित करायची आहे। त्यानंतर सन्माननीय मोपे सर मध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांना विनंती करतोय पुढील जो गिफ्ट टेम्पर आहे तो आपण या ठिकाणी वितरित करूया। त्यानंतर स्वीट बॉक्स आहे, पाहुण्याची शुभ असते आपण स्वीट बॉक्स तिथे मात्र ठिकाणी देणार आहोत। मी नक्कीच काकांना विनंती करतो की आपण यावं पुढे, आपल्या शुभ असते आपण हे पारितोषिक देऊया। आणि या पुढील जो स्वीट बॉक्स आहे तो सुद्धा आपण या ठिकाणी कांदलीगावचे लाडके भाऊजी सन्माननीय मानुलीगावचे उद्योजक सन्माननीय मनोजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण स्वीट बॉक्स देत आहोत। आणि या केक पेस्ट्री आहे ती सुद्धा आपण या ठिकाणी वितरित करूया। वेलकम पाहुण्याचं शुभ आगमन सन्माननीय या ठिकाणी ढोलेगावचे समाजसेवक सन्माननीय निवृत्ती मगर सर त्याचप्रमाणे त्यांच्या सोबतीला आहेत प्रसिद्ध उद्योजक रुपेजी जाधव आणि शुद्धधन यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे। वेलकम सुस्वागतम आपला कांदलीकर चषकामध्ये आम्ही आपल्यापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। पाहुण्यांची मांदी आली पौषिकाला या ठिकाणी ग्रँड एंट्री आपल्याला भावण्याची पाहायला मिळत असते। सर्वांचं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो। वेलकम सुस्वागतम 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 पौषिकाला या ठिकाणी सन्माननीय निवृत्ती मगर सर एक जबरदस्त व्यक्तिमत्व त्यांच्या सोबतीला तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी या सन्माननीय शुद्धधन जाधव यांचं सुद्धा मात्र या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समेत त्यांचा संपूर्ण हा मित्र परिवार आपल्याला पाहायला मिळतोय। सन्माननीय निवृत्ती मगर सर त्यांच्या सोबतीला सन्माननीय रुपेजी जाधव प्रसिद्ध उद्योजक आणि त्यांचा हा संपूर्ण मित्र परिवार त्यांचा हा ताफा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय। सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आम्ही कांदीकर चषक 2023 मध्ये विष्णुदादा चंदे त्याचप्रमाणे राहुलजी चंदे आणि श्री मीनाक्षी ग्रुप कांदली यांच्या वतीनं हार्दिक स्वागत तर या ठिकाणी मात्र सामन्याला सुरुवात होते या टॉस जिंकून या ठिकाणी प्रथम फिल्डिंग स्वीकारली या दल्लेपाडा संघानं आणि सलामीत जोडी आपल्या खिलपटवरती पाहायला मिळते। आदेश गीते आणि त्याच्या सोबतीला आहेत फलंदाज यतेश आणि पहिल्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी खणखणीत फटका पाहायला मिळाला। 7 धावांसाठी षटकार बहुत खूबसूरत स्ट्रोक आदेश के बल्ले से पहली गेंद ओवर पिच गेंद थी और स्विंग करते हुए गेंद जाती हुई मैदान के बाहर 6 रन अपने टीम का और अपना खाता खोलते हुए आदेश 6 रनों से। दोस्तों आप देख रहे मीनाक्षी स्पोर्ट्स कानली बिग शो माननीय श्री विष्णु दादा चंदे जी के जानिब से और राहुल चंदे और ऑर्गेनाइजिंग कमेटी के तरफ से। शॉर्ट गेंद पंच करने की कट कर दिया वहां पर थर्ड माइन पर बढ़िया फील्डिंग एक से ज्यादा कुछ भी नहीं बढ़ता हुआ स्कोर 7 रनों पर पहुंचा है।
मनीष मुर्तवे। सर्वानी या ठिकाणी विद्यमान ग्राम पंचायत सदस्य वाहुली कुरुंचे आदरणीय मुकेशजी जाधव साहेबांचा या ठिकाणी शुभ आगमन झालेला आहे आणि त्याच्या सोबतीला खालिंगावचे समाजसेवक प्रसिद्ध उद्योजक आणि शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते सन्माननीय भरतजी शिलार साहेबांचा सुद्धा मात्र या ठिकाणी शुभ आगमन झालेला आहे। त्यांच्या सोबतीला सन्माननीय प्रशांत पाटील सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे। वेलकम सुस्वागतम 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 सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आज पाहुण्यांची मांदी आली या स्पर्धेच्या माध्यमातून पालामध्ये अनेक संख्येने मात्र पाहुणे या ठिकाणी या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आहेत। सर्वांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय। मनीष राइट आर्म ओवर द विकेट सामना करेंगे यतीश। स्मृत अबाट ड्राइव करते हुए लॉन्ग ऑन पे बढ़िया फील्डिंग एक रन पूरा करते हुए बढ़ता हुआ स्कोर 8 रनों पर पहुंचा है। टॉस हार कर बल्लेबाजी करते हुए चिंबीपाड़ा स्पोर्ट्स। कई मान्यवर हमारे VIP डाइस पर ये देखिए हम देख सकते हैं और पिच गेंद और दूर कई जाकर गेंद गिरती हुई 6 रन। पाहू शकत या ठिकाणी पाहुणे सध्या या व्यासपीठावर हे दृश्य अनेक पाहुण्याने मात्र या ठिकाणी हा व्यासपीठ फुलून गेलाय। सर्वांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय आणि या ठिकाणी काय जबरदस्त बॅटिंग सध्या सुरू आहे ते म्हणजे आपल्याला आदेश गीतेच्या वतीने पालामध्ये कारण पहिल्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे। 2 षटकार पहिले आपण या ओव्हरमध्ये एकूण वैयक्तिक 14 धावा आतापर्यंत धावफलक्यावरती पाहायला आपल्याला आणि कुठेतरी मात्र महागडा षटक पाहतो आपण गोलंदाज मनीषच्या माध्यमातून। हो इथे मात्र लिडिंग एज चेंडू हवेत फिल्डर चेंडूच्या खाली पोचतो टिपला जेल आणि खूप मोठी विकेट प्राप्त केली दल्लेपाडा संघानं आणि आता मात्र माघारी जावं लागेल आदेश गीतेला। आमच्या रुपेश दादाची आता पाहुणे दुनिया दिवानी झाली। आमच्या रुपेश दादाची आता पाहुणे दुनिया दिवानी झाली। दुनिया दिवानी झाली याची दुनिया दिवानी झाली दुनिया दिवानी झाली। अच्छी बल्लेबाजी करने के बाद आउट हुए 2 सिक्सर और की मदद से केले आदेश। नए बैट्समैन विनय आए आदेश के भाई। मनीष दूर वाले छोर से मुड़ते हुए सामना करेंगे बैट्समैन विनय। समय के मामले में कॉपरेट करें प्लीज क्योंकि आज ऐतिहासिक का दिन है। महासंग्राम मेगा फाइनल स्मृताबाद ड्राइव करते हुए एक्स्ट्रा कवर पे मिसफील्ड होती हुई वहां पर लेकिन अभी भी थ्रम्बल कर रहे वहां पर बैट्समैन फील्डर। 2 रन पूरे करते हुए इन 2 रनों से बढ़ता हुआ स्कोर 16 पर पहुंचा है। एक ओवर की समाप्ति 16 रन 1 विकेट के नुकसान पे। एक मिनट कॅच घेतली
पेनल्टी 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 वो पेनल्टी दूसरे ओवर डायरेक्ट पेनल्टी। दलेपाड़ा स्पोर्ट्स के एक फील्डर के ट्रैक कुछ अलग है तो उनको दो रन की पेनल्टी दी गई है, ये कमेटी का फैसला है। लाजवाब अंपायरिंग कर रहे हैं यहाँ पर शकील कोटी सर और गोकुलदास पाटिल सर, फारूक बर्डी सर, शानू कुरेशी सर। चार दिन से बहुत मेहनत कर रहे हैं वहाँ पर। तर नक्कीच आपण या ठिकाणी पाहुण्यांचा शुभ सन्मान आपण संपन्न करूया। पहिल्या षटकाचा खेळ या संपन्न झालेला आहे। आपण पाहू शकेल या ठिकाणी अनेक संख्येने मात्र पाहुणे आपल्याला बासपटीवरती पाहायला मिळत आहेत आणि आपण या ठिकाणी सन्मान संपन्न करणार आहोत। शंभूराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सन्माननीय निवृत्ती मगर सर आज आमच्यामध्ये उपस्थित त्यांच्या आम्हाला पाहायला मिळत आहेत। त्यांचा आपण या स्पर्धेच्या वतीनं करूया सन्मान आणि या स्पर्धेचे आधारस्तंभ सन्माननीय विष्णुदादा चिंदे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांना सन्मानित करावं। सन्माननीय निवृत्ती मगर सर यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय। शंभूराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या सर्व ग्रामपंचायत विद्यमान सदस्य आहेत। आपण सुद्धोदनजी जाधव यांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करत आहोत। सुद्धोदनजी जाधव यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतो आणि या ठिकाणी पाहू शकाल पाहुण्यांचं शुभ आगमन। ठाणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सर्व दीपालीताई पाटील मॅडमचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे आणि त्याच्या सोबतीला सन्माननीय वैशालीताई चंद मॅडमचं सुद्धा मात्र ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे। दोन्ही पाहुण्यांचा मी या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय। पुढील सन्मान आपण सर्पण करणार आहोत। ओमसाई एंटरप्राइजेसचे अध्यक्ष गणेश मडके आमच्यामध्ये आज आलेले आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया। मी गणेशजी मडके यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया। त्याला थोडंसं स्पीडअप करूया कारण पाहुण्यांची मांदेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। सर्व पाहुण्यांचा आपण योग्य तो सन्मान या ठिकाणी संपन्न करत आहोत। गणेश मडके यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करतोय। राहुलजी चिंद्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान संपन्न करत आहोत। पुढील सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत। ढोलेगावचे उद्योजक सन्माननीय योगेशजी मगर आमच्यामध्ये आज आलेले आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया। योगेशजी मगर यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करणार आहोत, त्यांनी हा सन्मान स्वीकारावा अशी आपणास विनंती करतोय। राहुलजी चेंद्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय। वीस रन पुढील आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करणार आहोत। ग्रामपंचायत ढोलेचे विद्यमान सदस्य सन्माननीय विजयजी हरड आमच्यामध्ये आलेले आहेत,
त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया. मी पुन्हा एकदा राहुलजी चिंदे आपणास विनंती करतोय की आपल्या शुभास्ते विजय हरड यांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करायचं आहे. चालू असला सामना तुम्ही मित्रांनो या ठिकाणी एन्जॉय करता. दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना चिंबीपाडा विरुद्ध दलेपाडा अशी लढत सुरू आहे आणि इकडे पाहुण्यांचा शुभ सर्वांना आपण याने संपन्न करतोय. स्पर्धेचा शेवटचा दिवस सुपर संडे. त्यानंतर डोलेगावचे उद्योजक अक्षय जाधव आमच्यामध्ये आज उपस्थिती त्याची आम्हाला पाहायला मिळते. त्यांना विनंती करतोय की आपण पुढे यावं. अक्षय जाधव यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करणार आहोत. तीसरी ओवर के लिए गेंदबाजी पर मर्तबा कट और बढ़िया कैच विकेट कीपर का. तीसरा विकेट गिरता हुआ चिंबीपाड़ा स्पोर्ट्स का नए बैट्समैन जितेश. तीसरी ओवर का खेल चलता हुआ. स्कोर इस वक्त 20 रन. अनिरुद्ध राइट आर्म ओवर द विकेट. स्मर्तबा उठा दिया है गेंद हवा में. खिलाड़ी गेंद के नीचे बढ़िया कैच. तर निकित उपस्थित पाहुण्यांच्या माहितीसाठी या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी कुठल्याही प्रकारे मात्र या स्पर्धेमध्ये कुठल्याही प्रकारचा शुल्क घेतला नाही. फ्री एंट्री टुर्नामेंट तुम्हाला इथे पाहायला मिळते आणि आज सर्वांसाठी फ्री जेवणाची सोय सुद्धा केलेली आहे. तर कोणाला जेवणाचा निकित आस्वाद घ्यायचा असेल तर निकित जेवणाची सोय चालू आहे. तुम्ही निकित आस्वाद घेऊ शकता आणि इशारा करताय त्या ठिकाणी कोशिंबीर संघाचे खेळाडू की आम्ही जेवणाचा आस्वाद घेतलेला आहे आणि सर्वांना विनंती करतो सर्वांनी हा आस्वाद घ्यायचा आहे. स्मर्तबा फोर्सिंग स्ट्रोक गेंद एक टप्पे के बाद बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई 4 रन. चार रनों से उछलता हुआ स्कोर 24 रनों पर पहुंचा है. काफी धीमी शुरुआत चिंबीपाड़ा स्पोर्ट्स की. स्मर्तबा दूसरे मोहल्ले में गेंद वाइट एक्स्ट्रा के रूप में बढ़ता हुआ स्कोर 25 रनों पर पहुंचा है. आप देख रहे हैं वन मैन शो विष्णु दादाजी चंदे साहब की तरफ से और राहुल चंदे एंड ऑर्गेनाइजिंग कमेटी के तरफ से. अनिरुद्ध दूर वाले छोर से मोड़ते हुए सामना करेंगे बैट्समैन. और पिच गेंद स्विंग कर दिया है गेंद को. फील्डर गेंद के नीचे नौ गेंद है वहां पर. देखना है क्या कुछ हुआ है. और स्टेपिंग कर बैठे. अब हम रिप्ले में देखना चाहेंगे सिक्स या चौका. थर्ड अंपायर की मदद ले चुकी है. थर्ड अंपायर हमारे
अल्ट्रा स्लो मोशन में देखने की मांग की है। चार रन और फ्रिट इन चार रनों से उछलता हुआ स्कोर 30 रनों पर पहुंचा है। अनिरुद्ध मुड़ते हुए राइट आर्म ओवर द विकेट सामना करेंगे बैट्समैन फ्रीड गेंद लेकर। स्मृता बाट उठा दिया है गेंद को लेकिन फ्रीड गेंद है और दूसरे के लिए पलटे वहां पर। दो रन पूरे होते हुए इन दो रनों से बढ़ता हुआ स्कोर 32 रन चार विकेटों के नुकसान पे। स्मृता बाट ड्राइव करते हुए गेंद लॉन्ग ऑफ पे जाती हुई दो रन पूरे करते हुए इन दो रनों से बढ़ता हुआ स्कोर 34 रन। हमारे बीच में आतिश घोड़विंदे आ चुके हैं लेकिन उनका भी हार्दिक स्वागत है। आणि आज नक्कीच आतिश घोड़विंदे यांचा वाढदिवस आहे त्यांना आपण देऊया या स्पर्धेच्या माध्यमातून बिलिटेड वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। स्मृता बाट उठा दिया है गेंद को लेकिन बढ़िया कैच वहां पर बैट्समैन आउट। पोषक या ठिकाणी पहिल्या डावाचा खेळ इथे मात्र संपन्न झालाय। पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर इथे धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते। तीन षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा इथे मात्र जुळलेल्या आहेत आणि चला फिल्डिंग लावायची आहे जास्त बेल आपण घेऊ नका। चंबीपाडा संघ लगेचच आपण या ठिकाणी दुसऱ्या डावाला आपण सुरुवात करणार आहोत। 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 35 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे। यानंतर जो सामना असेल चालू सामन्यातील विनर संघ
फाइट करेल शिवशक्ति इस पर कोशिंबीर संघाच्या विरोधात कोशिंबीर संघ तुम्ही सुद्धा मात्र ठिकाणी तयारीत राहायचं आहे. चालू सामन्यातील विनर संघ लगेचच फाइट करणार आहे. शिवशक्ती स्फोट कोशिंबीर संघ मात्र त्या संघाच्या विरोधात खेळणार आहे. दरम्यान या ठिकाणी युवा उद्योजक प्रज्ञाचे सन्माननीय एक्स क्रिकेटर मिस्टर राकेशजी शिरसाट आणि त्याच्या सोबतीला सन्माननीय तुषार अळशी यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं सुद्धा मी मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि त्याचप्रमाणे सन्माननीय रवी शेलार यांचं सुद्धा मात्र या ठिकाणी शुभागमन होत असताना तुमचं सुद्धा मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. सलामीची जोडी खेळपट्टीवर दलेपाडा संघाच्या वतीनं ऋषिकेश आणि सुमित हे दोन बॅटर पाहायला मिळतात आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज आदेश गेते. कुठला आदेश देईल आपल्या संघाला पाहूया. बॅटिंगमध्ये आपण जर पाहिलं तर आदेशने 13 धावांचं योगदान दिलं होतं. पहिला चेंडू मात्र लेग कटर चेंडू पडले तर थोडंसं बाहेरच्या दिशेने निघून गेला. कुठल्याही प्रकारे पंचाकडे तुम्ही कुठल्याही इशाऱ्याची मात्र निघित त्या ठिकाणी मागणी करू नका, कारण अगदी प्रोफेशनल पंच आहेत या स्पर्धेमध्ये, भरपूर त्यांच्याकडे अनुभव आहे आणि तो मात्र पूर्णपणे पंचाने अनुभव या स्पर्धेमध्ये झोकला असा एकही निर्णय नाही की त्या निर्णयावरती कुठलाही खेळाडूंना मात्र आक्षेप उचलला आहे. पारदर्शकता या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. क्रॉसबरे फटका फिल्डर होते त्या ठिकाणी, थोडीशी मिसफिल्डिंग पाहायला मिळाली आणि त्याचमुळे मात्र एक धाव घेण्याची मात्र इथे मात्र नक्कीच संधी मिळाली. पुन्हा एकदा आदेश इथे मात्र खोलवट टप्प्याचा चेंडू मात्र या ठिकाणी पाहू शकाल. चेंडू शॉट फायनलीकडे निघून गेला. तर नक्कीच या ठिकाणी एकीकडे खेळ सुरू राहणार आहे आणि दुसरीकडे आपण पाहुण्याचा शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न करणार आहोत. आणि या ठिकाणी आज आपल्याला नक्कीच खूप मोठी उपस्थिती पाहायला मिळते. महाराष्ट्र राज्याच्या युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष सन्माननीय बबलूशेठ पाटील साहेब आमच्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आपण या ठिकाणी तुझे स्वागत आणि सन्मान या ठिकाणी संपन्न करणार आहोत. आणि हा स्वागत करण्याची विनंती मी सन्माननीय या स्पर्धेचे आधारस्तंभ सन्माननीय विष्णुदास चेंदे आणि सन्माननीय राहुलजी चेंदे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण पाहुण्याचं शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न करूया. महाराष्ट्र राज्याचे युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष सन्माननीय बबलूशेठ पाटील साहेबांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. ठाणे जिल्ह्याच्या माजी अध्यक्ष सर्व दीपालीताई दिलीप पाटील मॅडम आमच्यामध्ये आलेले आहेत, त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करूया. तर मी सन्माननीय सर्व वैशालीताई चेंदे मॅडमला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण दीपाली पाटील मॅडमला या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करायचं आहे. माजी ठाणे जिल्हा अध्यक्ष सर्व दीपाली पाटील मॅडम यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करणार आहोत. चला थोडीशी आपण घाई करूया. मयूर वेल आपल्याकडे कमी आहे, पाहुण्यांचा शुभ सन्मान होणं गरजेचं आहे. एकीकडे खेळ सुद्धा सुरू आहे. 35 धावांचा पाठलाग करतोय सध्या दलेपाडा संघ. तर आपण या ठिकाणी सन्मान संपन्न करत आहोत. वैशालीताई चंदे मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सर्व दीपाली पाटील मॅडमला आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करत आहोत. उबदार माझी शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं मोमेंटो देऊन या ठिकाणी आपण पाहुण्यांना सन्मानित करत आहोत.
भरतजी शेलार साहेबांना या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करायचं आहे। कलिंगावतील ही गोड व्यक्तिमत्व वाहुलकर उद्योजक सन्माननीय मुकेशजी जाधव साहब आमच्यामध्ये आज आलेले आहेत, त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करणार आहोत। मी राहुलजी चंदे आपणास पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण हा सन्मान संपन्न करायचा आहे। मुकेशजी जाधव यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय। अच्छा रीतीनं अपन जर खेल पाहिले तर कुठेतरी दल्लेपाडा संघ थोडंसं बागफुटवरती पाहायला मिळतोय, कारण दुसरा षटकाचा खेल सुरू आहे आणि फक्त 6 धावा धाफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुढील सन्मान आपण संपन्न करूया। कांदेगावचे लाडके भाऊजी सन्माननीय मनोजजी पाटील मानुलीचे उद्योजक आहेत, त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया। सन्माननीय मनोजजी पाटील यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित आपण करणार आहोत। राहुल चिंदे आपणास विनंती करतो की आपल्या शुभास्ते पुण्यशिद आपण या पाहुण्यांना या ठिकाणी सन्मानित आपण करणार आहोत। सन्माननीय मनोजी पाटील यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय। त्यानंतर कुरुंदगावचे सन्माननीय साईनाथजी पाटील आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, मी साईनाथ पाटील आपणास विनंती करतो की आपण पुढे यावं सन्मान स्वीकारण्यासाठी आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया। दरम्यान या ठिकाणी या सन्माननीय महाराष्ट्र राज्य युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष सन्माननीय बबलू शेठ पाटील साहेब आमच्यापासून रजा घेत असताना साहेब आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल तुमचा मी मनापासून आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे त्यांचे समेत निवृत्तीजी मगर सर सुद्धा आमच्या माध्यमातून रजा घेत असताना सर्वांचा मी आभार व्यक्त करतो। आयोजकाच्या वतीनं दरम्यान साईनाथजी पाटील यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करत आहोत। राहुलजी चिंदेचे शुभास्ते आपण हा सन्मान संपन्न करतोय। पुढील सन्मान सन्माननीय प्रशांत पाटील आमच्यामध्ये आलेले आहेत, त्यांना विनंती करतो की आपण पुढे यावं सन्मान स्वीकारण्यासाठी। कुरुंगावचे उद्योजक आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतो। मी राहुल चंदे आपणास पुण्याची तर विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण पाहुण्यांना सन्मानित करायचं आहे। आमच्यापासून नक्कीच पाहुणे या ठिकाणी रजा घेत असताना पाहू शकाल, या ठिकाणी अनेक संख्येने पाहुण्यांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळाली आणि स्पर्धा ही विष्णुदादा चिंदे साहेबांची। ज्याप्रमाणे आपण पाहतो की एअरटेल वोडाफोन आयडिया सेम कलर जेवढा नेटवर्क आहे तेवढा आमच्या विष्णुदादा साहेबांचा नेटवर्क आहे समाजकारणामध्ये। पुढील सन्मान आपण इथे संपन्न करणार आहोत। कांदेगावचे रामदासजी भुईर आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, रामदासजी भुईर यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया। मी पुन्हा एकदा राहुल चिंदे आपणास विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण पाहुण्यांना सन्मानित करायचं आहे। रामदास भुईर यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय। त्यानंतर पुढील आपण सन्मान येथे मात्र संपन्न करणार आहोत। शंभूदुर्ग प्रतिष्ठानचे अध्यक्ष पलसुलीचे सन्माननीय आदित्यजी चौधरी आमच्यामध्ये आज उपस्थिती त्यांची पाहायला मिळते। मी सन्माननीय विष्णुदादा चिंदे साहेब आपणास विनंती करतो की आपल्या शुभहस्ते पाहुण्यांना सन्मानित करायचं आहे। दादा या आपण पुढे आपल्या शुभहस्ते आपण पाहुण्यांना सन्मानित करत आहोत।
शंभुदुर्ग प्रतिष्ठान चे अध्यक्ष पलसोली चे सन्मान्य आदिजी चौधरी यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करत आहोत। या स्पर्धेचे आधारस्तंभ सन्माननीय विष्णुदादा चिंदे साहेबांच्या वतीने आपण हा सन्मान या ठिकाणी संपन्न करत आहोत। त्यानंतर पुढील आपण सन्मान इथे संपन्न करणार आहोत। पडगेचे एक्स क्रिकेटर आणि अगदी प्रिय मित्र मिस्टर राकेशजी शिरसाट आमच्यामध्ये आलेले आहेत। मी रविदादा चिंदे आपल्यास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पाहुण्यांना सन्मानित करायचं आहे। आणि क्रिकेटचे ते खूप मोठे चाहते आहेत, क्रिकेट नक्की ते थोडेसे दुरावलेले आहेत, परंतु क्रिकेट त्यांच्या मनातून मात्र गेलेला नाही आहे। जेव्हा जेव्हा पडगा परिसरामध्ये स्पर्धा होत असतात त्या त्या स्पर्धेमध्ये आयोजकांना नक्की त्यांची उपस्थिती पाहायला मिळत असते आणि त्यांना आपण स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय। रविदादा चिंदे यांच्या शुभ हस्ते एकूण धावसंख्या झालेली आहे 16, टार्गेट आहे 35 धावांचं आणि विजयासाठी आता मात्र शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 19 धाबींची गरज। त्यानंतर पुढील आपण सन्मान करूया तुषारजी अळशी आमच्यामध्ये आज आलेले आहेत, त्यांना सुद्धा आपण स्पर्धेच्या वतीने सन्मानित करणार आहोत। मी पुन्हा एकदा रविदादा चिंदे आपल्यास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते तुषार अळशी यांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करायचं आहे। चला फिल्डिंग लाभायचे प्लीज लगेच। जय दुर्गा चिंबीपाडा संघ वेलकम आहे। सन्माननीय पाहुणे आमच्यापासून रजा घेत असताना लगेच सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो। भरतजी शेलार, मुकेशजी जाधव, साईनाजी पाटील आपण या ठिकाणी आलात, स्पर्धेची शुभा वाढवली, धन्यवाद प्रशांत पाटील, धन्यवाद राहुलजी पाटवले। आणि जाऊया आता मात्र आपण मॅचकडे, 6 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 19 धावींची गरज। बहुत बहुत धन्यवाद योगेश पाटील जी। अब 6 गेंदे और 19 रन की जरूरत दलित पाड़ा स्पोर्ट्स को। तीसरी और आखिरी ओवर के लिए दिखना है कौन है गेंदबाजी पर। सौरभ समय के मामले में कॉपरेट करे। नो गेंद, फ्रीट। सौरभ मोरदेवे सामना करेंगे बैट्समैन सुमित। पटकी हुई गेंद पुल कर दिया वहां पर, लेकिन गेंद फील्डर है वहां पर, मिड विकेट से ज्यादा कुछ भी नहीं। एक रन से बढ़ता हुआ स्कोर 18 पर पहुंचा है। पुढील आपण सन्मान यांनी संपन्न करूया। सन्माननीय बाबा भाई आज आमच्यामध्ये आलेले आहेत, त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करणार आहोत। सौरभ मोड़ते हुए सामना करेंगे बैट्समैन प्रसाद। लंबाई लगाने की कोशिश, लेकिन ढूंढते रह जाओगे डॉट गेन। दरम्यान बाबा भाई यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करणार आहोत। मी राहुलजी चिंदे आपल्यास विनंती करतो की आपण हा सन्मान या ठिकाणी संपन्न करावा। चांगली उपस्थिती आज आपल्याला या स्पर्धेमध्ये अनेक पाहुण्यांची या ठिकाणी लाभलेली आहे आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करतोय। त्यानंतर आपण पुढील सन्मान करूया। मोरिया फिटनेसचे प्रोप्रायटर सन्माननीय रवीजी शेलार आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत। तुम्हाला नक्कीच हा फिटनेस क्लब वाशिंद येथे मात्र पाहायला मिळेल। तुम्हाला नक्कीच क्रिकेट खेळायचं असेल तर नक्कीच फिट राहणं फार गरजेचं आहे आणि त्या फिटनेसमध्ये नक्कीच राहुलजी चंदेसुद्धा मात्र नेहमीच जात असतात आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं रवीजी शेलार यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत। दरम्यान वापलगावचे माजी सदस्य आणि माजी क्रिकेटपटू सन्माननीय संदीपजी विषय यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। तुमचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे।
स्मृता बाग कड़ा ऑन ड्राइव, फील्डर मौजूद है, एक से ज्यादा कुछ भी नहीं, एक रन से बढ़ता हुआ स्कोर 19 रनों पर पहुंचा है। अब दो गेंदे और 16 रन। पैरों के सामने लेकिन बोल्ड होते हुए वहां पर बैट्समैन। सुमित आउट होकर पवेलियन वापस, नए बैट्समैन वैभव बल्लेबाजी के लिए जा रहे हैं। दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय मंचावरती सन्माननीय संदीपजी विशे सर, त्याचबरोबर अक्षयजी विशे सर उपस्थित आहेत। सर्व लड़क्या मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया। और इसके साथ ही इस मैच को जीत लिया है चिंबीपाड़ा स्पोर्ट्स ने, कांग्रेचुलेशन एंड हार्ड लक दलियापाड़ा स्पोर्ट्स। और इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी है आदेश। आदेश आपको वीआईपी डाइस पर आना है। चला शिवशक्ती कोशिंबी संघाचे कॅप्टन आणि चिंबीपाडा संघाचे कॅप्टन आपण लगेचच टॉस साठी यायचंय। शिवशक्ती कोशिंबी संघाचे कॅप्टन आमच्या सोबत आहेत निश्चितच त्रिशूल ठाकरे। मी विनंती करतोय चला चिंबीपाडा संघाचे कॅप्टन आपण सुद्धा लगेच यायचंय, नाणेफेक केली जाईल।